सावलीतील जुन्या बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या रेपे प्लॉट इथं मोबाईल टॉवर उभारणीस नागरिकांनी विरोध दर्शवला, मात्र हा विरोध डावलून टॉवर उभारल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. सांगलीमध्ये जुन्या बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या रेपे प्लॉट इथं मोबाईल टॉवर उभारणीस नागरिकांनी विरोध दर्शवला. या विरोधाला डावलून टॉवर उभारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी दिला आहे. रेपे प्लॉट, मेंडुगले प्लॉट या भागात रस्ते, गटारी, पथदिवे अशा सुविधांचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन तडजोडीनं टॉवरच्या कामाला मंजुरी देते. या टॉवरला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय. 2 वर्षांपूर्वी हे काम बंद पडलं होतं, आता पुन्हा सुट्टीच्या दिवशी काम करण्यात येते. याला विरोध करून नागरिकांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. याची दखल घेत काम बंद न ठेवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असं पटेल यांनी म्हटलं आहे. आज सांगली येथील वार्ड क्रमांक 12 मधील शिंदेमळा रेपो प्लॉट मधील हे सगळे नागरिक आहेत. आणि हे नागरिक रविवार असताना सुद्धा येण्याचं कारण एक असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी त्या भागात एक मोबाईल टॉवरचं काम चालू झालं होतं आणि ते टॉवरचं काम रोखण्यासाठी सगळ्या नागरिकांनी सह्या दिल्या आणि सगळ्या नागरिकांनी एकजुटाने येऊन इथं आंदोलन केलं. त्या आंदोलनानंतर आयुक्त साहेब, नगररचनामधील सर्व अधिकाऱ्यांनी त्या टॉवरसाठी टॉवरची जी मान्यता होती ती रद्द केली, त्यामुळे सगळे नागरिक शांत झाले. त्यानंतर आज काही दिवसानंतर रविवार आहे आणि रविवार असतानासुद्धा टॉवरचं काम त्यांनी चालू केलं. त्यासाठी आम्ही सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये आलो. सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर काही तक्रारी झाल्या आणि त्या भागातील नागरिकांचा उद्रेक होऊ नये आणि लोक एकत्रितून काहीतरी विपरीत घडू नये यासाठी जाब विचारण्यासाठी नगररचनाच्या अधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे, एकतर ते तात्काळ काम बंद करा, नाहीतर सगळ्या नागरिकांचं पुनर्वसन करून आम्हाला दुसरीकडे कुठेतरी जागा द्यावी. आणि तुम्हाला परवानगी द्यायची असेल तर नागरिकांची तुम्ही इच्छा नसताना, नागरिकांच्या बाबतीत चर्चा न करताना अशा बेकायदेशीर टॉवर उभारण्यासाठी तुम्ही परवानगी कशी दिली, ह्या प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारण्यासाठी हे नागरिक रविवार असताना सुद्धा आम्ही आलेलो आहोत. एवढीच आमची विनंती आहे की टॉवर लवकरात लवकर बंद व्हावं अशी आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.